गुड़ियोपरि ब्रह्मध्वज नाम स्थापने विनियोगः ओम ब्रह्माज ज्ञानं प्रथमं प्रसाद द्वितीयमतः सृजवेनावः सपज्ञापमादविष्टा सदवशमन सदज विवाह गुड़ियोपरि सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं हरिद्रां कुङ्कुमं पुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि यज्ञाध्यक्षतमूर्ति वेदावासः पितामहः पद्मयोनिचतुर्भक्तः तस्मै नित्यं नमो नमः। करावम् श्रीमहीं गालवदां दृष्टदेदातो नाय गृहावय प्रतिष्ठातो युक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। स्मरण होतं संजय वालावलकर इथे समोर बसले आहेत, त्यांनी पहिल्या बैठकीमध्ये सांगितलं की नववर्ष हे आमच्या गोव्यातील आणि भारतातील अनेक लोकांना माहीत नाही। हॅपी न्यू इयर 1 जानेवारीला येतं आणि आमची जी नववर्षाची परंपरा आहे ते कोणाला माहीत नाही, त्यासाठी आमचा एक कार्यक्रम आम्ही करूया, सामूहिक गुढी उभारूया। आणि त्यांनी जी मनोकामना व्यक्त केली त्या मनोकामना कामनेला आज मोठं स्वरूप प्राप्त झालं आहे। दुर्दैवाने कोरोनासारख्या महामारीने आमच्यावर एवढी मोठं सावट निर्माण केलं आहे आणि त्यामुळे सरकारी नियमांचं पालन करण्यासाठी आज आम्ही जरी कमी संख्येने इथे उपस्थित असलो तरी प्रार्थना करूया देवाकडे की ह्या कोरोनाचा नाश होऊन पुढील वर्ष आम्ही गुढी जी उभारू, पुढील वर्षाची ती मोठ्या सन्मानाने मोठ्या मानाने आठ्या प्रचंड संख्येने आम्ही इथे उपस्थित राहू। सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला इथे प्रमुख अतिथी म्हणून इथे पाचारण केलं आणि भाव करून अयोध्येमध्ये आज प्रवेश केलेला आहे तो आजचा दिवस। आणि हा ही काही केवळ रामायणातली आणि पुराणातली कथा नाही, आज या वर्षामध्ये या गोष्टीचं प्रभू रामचंद्रांचं स्मरण होणं याला एक विशेष महत्त्व आहे। कारण आपल्याला जो इतिहास विद्यापीठातून शाळांमधून आजपर्यंत शिकवला गेला तो पराभूतांचा इतिहास शिकवला गेला, पराभवाचा इतिहास शिकवला गेला, आक्रमणं कशी कशी केली आणि आपण कशा कशा प्रकारे त्याच्यामध्ये झिजलो गेलो चेपलो गेलो याचा इतिहास सांगितला गेला। परंतु हे जे महापुरुष आपल्याला दिसत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून सरदार पटेलापर्यंत, या सगळ्या महापुरुषांनी विजयाचा वैभवाचा जो इतिहास लिहिला त्याचं स्मरण आज करणं आवश्यक आहे। प्रभू रामचंद्रांचं स्मरण अशासाठी करणं आवश्यक आहे की या प्रभू रामचंद्रांनी अयोध्येत प्रवेश करताना जो अतिशय सोनेरी अक्षराने लिहावा अशा प्रकारचा प्रसंग आहे आज मी आपल्याला स्मरण करून देतो आहे। कुठला प्रसंग? लंकेमध्ये रावणाचा वध झाल्यानंतर लक्ष्मण रामाकडे आले आणि म्हणाले, प्रभू आत्ता आपण अयोध्येमध्ये पुन्हा कशाला जायचं, त्या अयोध्येमध्ये काय आहे, ही सुवर्ण लंका आहे, अयोध्या राहू दे, भारताला तिकडे राज्य करू दे, आपण याच्या पुढे या लंकेमध्येच राहू। तेव्हा जगाच्या इतिहासामध्ये राज्यावर एका क्षणामध्ये लाथ मारून वनवास पत्करणारे प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणाला जे उत्तर देतात तो विचार आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये आणि आपल्या सगळ्या जगण्यामध्ये आपण कोरून ठेवावा अशा प्रकारचा आहे, प्रसिद्ध आहे। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, हे कोणी म्हटलेलं आहे? प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला म्हटलेलं आहे। काय सांगितलेलं आहे? की आमची जन्मभूमी आणि आमची माता ही जगामध्ये स्वर्गाहून श्रेष्ठ आहे, माझी आई आणि माझा देश। तेव्हा आजच्या या दिवशी आपण प्रभू रामचंद्रांचं जे स्मरण करतो आहोत त्यांनी हे दोन विचार दिले म्हणून स्मरण आजच्या आपल्या या घडीला प्रत्येक घर प्रत्येक व्यक्ती आणि आपलं राष्ट्र याच्यामध्ये हे दोन विचार महत्त्वाचे आहेत। कुठले? एक, जन्म देणाऱ्या मातेबरोबर मला जन्म देणारी माती
मातीतून माता हा शब्द आला, दोन माता आहे. विवेकानंदने म्हटलेलं होतं की पुढच्या 100 वर्षानंतर मंदिरातल्या देवाबरोबर भारत माता राष्ट्र नावाचा जो देव आहे त्याची पुढचे 100 वर्ष उपासना केलेली आहे. आणि म्हापसा नववर्ष समितीनं हा जो 17 वर्षापूर्वी उत्सव केला त्या उत्सवाचं नेमकं कारण असं आहे की तिन्ही ध्वजांचं स्मरण व्हावं जे भारतीय आपल्या संस्कृतीने सांगितलं. ब्रह्मध्वजाचं म्हणजे मला आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे, राष्ट्रध्वज म्हणजे माझा राष्ट्र, माझा राष्ट्र जो आहे त्याचा ध्वज संपूर्ण जगामध्ये वैभव प्राप्त करणारा माझा राष्ट्र झालं पाहिजे, त्यासाठी राष्ट्रध्वज. आणि हे सगळं होण्यासाठी माझा पाठीचा कणा जो आहे तो सुद्धा ध्वजच आहे, ती सुद्धा गुढीच आहे, ती सुद्धा आज जरा हलवून बघितली पाहिजे, ताट आहे की अशी वाकली गेलेली आहे. मला खूप महत्त्वाचं अशासाठी वाटतं की यावर्षी सोनेरी अक्षरांनी लिहावा अशा प्रकारचा इतिहास आपल्या देशामध्ये निर्माण झाला. कोरोना कोरोनाच्या सोशल मीडियाच्या सगळ्या याच्यामध्ये आपण विसरून गेलो सोनेरी इतिहास. कुसरा, हजारो वर्षांपासून ज्या आपल्या हिंदू बांधवांनी लढा दिला राम मंदिरासाठी, त्या राम मंदिराचं भूमिपूजन आपण जिंकलं, भूमिपूजन झालं आणि या देशामध्ये पुन्हा एकदा राम राज्य होण्यासाठी राम संस्कृती निर्माण होते आहे, त्याचं स्मरण करण्यासाठी या. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचं स्मरण करताना या तीन ध्वजांचे तीन मंत्र मी सांगतो आणि मी थांबतो. मी काही आज आजचा प्रसंग फार मोठं भाषण करणं आणि